या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर। सध्या पावसानं निरोप घेतलाय। महाराष्ट्रातही परतीचा पाऊस माघारी फिरलाय। याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून थंडीची चाहूल लागली आहे। राज्यात गारठा वाढलाय। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे। पुणे कोल्हापूर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळे हुडहुडी वाढली आहे। या हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचं दिसून आलंय। राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान 20 अंशांच्या खाली आलंय। अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशांच्या आसपास आहे तर कमाल तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास आहे। अक्कलकोट इथं दर्शनासाठी जात असलेल्या प्रवासी वाहतूक गाडीचा आणि उसाच्या टँकरचा अपघात झालाय। यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतील 2 भाविक ठार झालेत तर 15 भाविक जखमी झालेत। ही घटना कर्नाटकातील धुळखेड सीमेवर पहाटे घडली आहे। जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। भारतीय महिला क्रिकेटर्सनी नुकतंच आशिया कप 2022 नाव कोरलंय। मागील काही काळात भारतीय महिलांनी त्यांच्या खेळात केलेल्या कमाल सुधारणेनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबाही दिसून येतोय। ज्यानंतर आता BCCI एक मोठं पाऊल उचललं। पुरुष क्रिकेटर्सप्रमाणे महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा केली आहे। BCCIचे सचिव जय शहा यांनीही मोठी घोषणा केली आहे, ज्यानुसार आता कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वन डेसाठी 6 लाख तर T20 सामन्यांसाठी 3 लाख खेळाडूंना मिळणार आहेत। यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यभरात पिकांचं नुकसान झालंय। त्याच पद्धतीनं भातशेतीचं देखील प्रचंड नुकसान झालंय। पुणे जिल्ह्याजवळील मुळशी तालुक्यात दिसले गावात सध्या भात काढणीला वेग आलाय। यांत्रिक मशीनच्या सहाय्यानं भात काढणी सुरू आहे। एका एकरामध्ये जवळपास 30 ते 40 पोती भाव उत्पन्न व्हायचं। यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे अवघे 10 पोती देखील भात उत्पन्न होणार नाही असं मत या भागातील शेतकरी यांनी व्यक्त केलं आहे। गुप्ता लॅम्प्स सोलापुरात 90 हवं आणि आम्ही ते द्यावं। देदीप्यमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्सचे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स, सिंदगी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार साडीज सर्वोत्तम। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये आहे आपल्या वधूसाठी अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेला शालू। व्ही आर पवार साडीज डिझायनर ब्राइडल शालू, डिझायनर वर्क साडीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्राइडल कंची अँड पैठणी, फॅन्सी अँड ड्रेस मटेरियल। व्ही आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड, 275 चाटी गल्ली सोलापूर। फोन 2-74-47-96, 2-74-47-98 आणि 95-52-74-47-99। आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी देवीचा फोटो असावा अशी मागणी केल्यानंतर आता इतर महापुरुषांचा फोटो लावण्याची मागणी होऊ लागली आहे। भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचा वापर करण्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे। त्यावर येत्या काही दिवसात चलनी नोटांवरील फोटोवरून राजकारण तापणार असल्याचं म्हटलं जात आहे। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। बायकोला साडी घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत असं वक्तव्य शहाजी बापूंनी केलं होतं। त्या वक्तव्याचा खडसेंनी समाचार घेतलाय। बायकोलाही साडी घ्यायला पैसे आपल्याजवळ नव्हते, आपली पूर्वीची परिस्थिती सांगताना शहाजी बापू पाटील यांनी असं वक्तव्य केलं होतं। शहाजी बापूंच्या या वक्तव्याचा एकनाथ खडसे यांनी समाचार घेत आपल्या बायकोलाही जो माणूस साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला अशा शब्दात शहाजी बापूंना टोला लगावलाय। बादशाह मसाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या मसाला कंपनीला चांगलीच लॉटरी लागली आहे कारण देशातील आघाडीची FMCG कंपनी डाबर इंडियानं बादशाह मसाला कंपनीतील 51% हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे। डाबर इंडिया कंपनी बादशाह मसाल्यामधील 51% स्टेक 587.52 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे। बादशाह मसाल्याचं कंपनीचं मूल्य 1,152
52 कोटी रुपये होतं. उर्वरित 49% इक्विटी स्टेक 5 वर्षांनी विकत घेतले जातील. चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721. 84 46 57 51. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख अर्थ मंत्रालयानं पुन्हा एकदा वाढवली आहे. मात्र या वाढीव तारखेचा फायदा केवळ कंपन्यांना होणार आहे. मंत्रालयानं आर्थिक वर्ष 2022-23 साठी कंपन्यांकडून आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर होती. आता ही मुदत वाढवून 7 नोव्हेंबर करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची वेळ वाढवली होती, त्यामुळे ITR दाखल करण्यासाठीही मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र देशांतर्गत कंपन्यांनी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरणं आवश्यक आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 4,000 नव्या गाड्या दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. दर 3 महिन्याला नियमित ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील राजकीय सत्तांतरणामुळे 4 महिन्यांनंतर ही बैठक होणार आहे. एसटी महामंडळाला कोरोना आणि संपातून बाहेर काढण्यासाठी महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाणार आहेत. यात प्रामुख्यानं एसटी महामंडळाच्या ताफ्यात 4,000 नव्या गाड्या दाखल होणार आहेत. गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या. महारेरा रजिस्टर प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी साइट वर एक वेळ अवश्य भेट द्या. साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर. संपर्क 99-75-27-32-69 आणि 84-46-12-33-16.